खूप खूप स्वागत. तर आज आपण आलो आहोत पंढरपूरला आणि इथे आपण बघणार आहोत इथे कशा दिंड्या येत आहेत, इकडचा माहोल आणि जी गर्दी आहे तीच ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर बघू पंढरपुरात वातावरण कसं आहे ते. चला सो पंढरपूरमध्ये आल्यानंतर आम्ही शिवराम हॉटेल येथे रूम बुक केली. रूम अतिशय सुंदर होती पण कॉस्ट जास्त होती. इथे आता आषाढी वारी असल्यामुळे रूमचे प्रायजेस इथे वाढवले गेले आहेत. सो तुम्ही येत असाल तर ऑनलाईन बुकिंग करा. रूममध्ये बघा इथे कबाट वगैरे होतं सामान ठेवायला, टी व्ही होता व्यवस्थित, दोन जण राहतील अशी ही रूम होती. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरमध्ये. मंदिरमध्ये जाताना तुम्हाला अशा काही विठ्ठलाच्या मूर्ती दिसतील, पितळेच्या असतील किंवा फायबरच्या असतील. काय प्राइस आहे याची? चौदाशे रुपये. वॉटरप्रूफ आहे का? आणि छोटी आपली 300 रुपये. कसल्या बनवलेल्या त्या? फायबरचे केमिकल फायबर. सर विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये जाताना तुम्हाला अशा अनेक प्रकारचे शॉप दिसतील जिथे तुम्हाला अशा विठोबा रुक्माईच्या मूर्त्या दिसतील, पितळेच्या असतील किंवा केमिकल फायबरच्या असतील. त्याशिवाय तुम्हाला इथे पूजेचं सर्व सामान इथे मिळायला जाईल. तसंच इथे तर तुम्हाला काही गोष्टी घरासाठी जर डेकोरेशनला हव्या असतील तर त्याही लहान मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टी इथे शॉपमध्ये मिळाल्या जातात. सो हा आहे आपला मंदिराकडे जाणारा रस्ता. सो कुणाला नैवेद्य हवा असेल तोही इथे, हे बघा पेढे वगैरे इथे मिळाले जातात. सो इकडचं वैशिष्ट्य म्हणजे हे कुरमुरे, तेही तुम्हाला 30 रुपये मापाप्रमाणे देतात. सो इथे बघा हे आपलं मंदिर आहे आणि मंदिराच्या आवारातच हे आपले वारकरी आपल्या माऊली फुगड्या घालत आहेत. सो बघा किती आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येकजण हा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो आहे. सो ते पाहून मलाही राहवलं गेलं नाही. सो मीही इथे जाऊन फुगडी घालायचा प्रयत्न केला आहे. लाडूचा प्रसाद इथे भेटेल. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जेवण खाणं इथे तुम्हाला, खूप सगळे रेस्टॉरंट आपल्याला इथे दिसतील. हे बघा देवांचे वस्त्र अवस्थेत मिळेल. इथे निधन आहे, मुखदर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला त्या साईडला जायचंय. सो आता आपण मुखदर्शनच घेणार आहोत. आहे तुकाराम महाराज भवन इथे. सो हे बघा ही लाईन आहे मुखदर्शनासाठी जायचं असेल तर बघा आपल्याला इथे ही पाय वाटतं. इथे हे दादा सगळं आपल्याला तुळस आणि फुलं वाटताना दिसत. इथून आपल्याला खाली जायचंय, त्यानंतर डिरेक्ट आपण आतमध्ये जातो. आली ना इथूनच आपल्याला पुढे पुढे जायचंय मुखदर्शनासाठी. सो ही मुखदर्शनासाठी पूर्णपणे लाईन लागलेली आहे. तर मंदिराच्या आवारात तुम्हाला अशी अनेक मुलं गंध लावण्यासाठी आग्रह करताना दिसतात. सो ह्या मुलाने खूप आग्रह केला की गंध लावून घ्या, म्हणून मी आता त्याच्याकडून गंध लावून घेते. शिवाय त्याने हातावरी गंधाने रुक्मिणीचं त्याने चित्र काढलं होतं. सो तेही मी त्याच्याकडून काढून घेतलं. दर्शन अतिशय सुंदर झालं. जास्त
त्याच्यानंतर आपण घेणार आहोत चंद्रभागेचं दर्शन. नामदेव पायरी वगैरे या सगळ्याच खंडोबा नामदेव पायरीचं दर्शन झालं, मुखदर्शन झालंय, रुक्मिणी येणार होत आपण चंद्रभागेचं दर्शन. अतिशय गर्दी आहे दर्शनासाठी. हे बघा, कारण पंढरपूरला आल्यावर चंद्रभागेचं दर्शन घेतलं नाही असं कधी होतच नाही. या बघा, या पंढरपूरला आल्यानंतर त्या बांगड्या हे सगळे लोक करतात. सो आता आपण जातो चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी. आपण बघा चंद्रभागेला असणारी गर्दी. सो ही संपूर्ण ओटी आता आपण घेतली आहे जी चंद्रभागेची. आपण आता याने पूजा करणार आहोत. पुंडलिक मंदिर. सो हे आहे पुंडलिक मंदिर. सो आता आम्ही या होडीत बसलेलो आहे. हे बघा चंद्रभागेच्या प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये याप्रमाणे आपल्याला एक राऊंड ह्या चंद्रभागेचा आपण मारणार आहोत. तर चला इथेच आपण चंद्रभागेची पूजा ही करूया. पैसे उडकतात रुपये. इथे पैसे शोधायचं काम चाललंय बघा. जे चंद्रभागेमध्ये पैसे टाकतात. चला आपल्याला चंद्रभागेचं आपल्याला हे पूर्णपणे आपल्याला हे एक राऊंड मारून हे पण येणार आहोत. हा मठ आहे का? अच्छा, यात्रेगुरु इथे राहतात या घरामध्ये. यात्रेगुरु इथे राहतात. असं मोठं घर आहे. सगळ्यांना इथे उतरणार आणि इथे राहण्यासाठी त्यांना घर आहे. का उतरत आता काय वरती उतरतायत? अच्छा इथे मठ इथे राहणार. अच्छा स्वतःचा मठ आहे. तुमचा मठ आहे का इथे? गाववाले आले आहेत ना. हा हा, ओके ओके. बघा अशा सगळ्या होड्या इथे असतात. जे एक राऊंड आपण हा चंद्रभागेचा मारतो. सो आपण व्यवस्थित पूजा केलेली. आपल्याला फक्त आता दिवा सोडायचा आहे. अतिशय हवा आहे त्यामुळे आपण दिवा पेटू शकत नाही. आता पेटू थोड्याच वेळात. Thank you.
पाहिजे. जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. आपल्याला लाईन दिसते ती मुख्य दर्शनाची आहे. जागा कट अर्मी फक्त माल फुटाले किती तास झाले ताई? किती तास झाले? रात्री 2 वाजता चालू केली लाईन. अरे बापरे, बघा आता 12 वाजत आले त्यांचे. आता ही लाईन अशीच चालू आहे. रात्री 2 वाजता चालू केलेली ही लाईन आहे. रामकृष्णा रेणुका भोजनाला. नाव काय दादा तुमचं? प्रकाश बडवे. प्रकाश बडवे या दादांच्या नाव हॉटेलमध्ये आम्ही आलोत आणि इथे बघा सगळ्या देशातील नोटा तुम्हाला इथे दिसत आहेत. टांझानिया, मलेशिया, ही रवांडा, ही दुबई, ही अमेरिका, इराण, आपला भारत, हे सर्व भारतीय. सगळे भारतीय नाही, वेगळे. सो त्यांना जेवढ्या जेवढ्या देशातील नावं माहिती आहे, देशातील नोटा ज्या माहिती आहेत, त्या सगळ्या नोटांची नावं त्यांनी आपल्याला, देशाची नावं त्यांनी सांगितली आहे. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. सो पंढरपूरला राहण्याचं जे स्वप्न होतं, पंढरपूरमध्ये राहून दिंडीमध्ये सामील होण्याचं जे स्वप्न होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे. आता एक दिवस मी इथे राहणार होतो. सो एक दिवस आपला इथे राहिलो आणि दिंडीचा प्रवास घेतला, फुगड्या घातल्या. सो पूर्ण आनंद इकडचा घेतलेला आहे. मुखदर्शन घेतलं, कारण मुख्य दर्शन तुम्हाला जर विठुरायाचं घ्यायचं असेल तर त्याला 10 ते 12 तास, आता आम्ही विचारलं तर 10 ते 12 तास लागतात. सो आता चला हा प्रवास आता आपण परत मुंबईच्या वाटेने. सो यानंतर आम्ही जातो आहे प्रायव्हेट बसने वेळापूरला. वेळापूरला जाण्यासाठी इथे खूप बसेस आहेत, कारण वेळापूरला येणार आहे ज्ञानेश्वर महाराजांची
पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथे खूप गर्दी वेळापूरला झाली होती. सो आम्ही आता जातो आहे वेळापूरला. मध्येच रस्ता इथे बंद असल्यामुळे आम्ही वेगळ्या रस्त्याने जातो आहे. सो हे पहा, त्या रस्त्याने जाता जाताच इथे एक गाव लागलं तिथे. सो प्रायव्हेट गाडी करून आम्ही आता वेळापूरला आलो आहोत आणि वेळापूरला आता आम्हाला 6 वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येईल, तर त्या पालखीसाठी आम्ही इथे दर्शन घेण्यासाठी थांबलो आहोत. तो बघा, इथे असे सगळे टेंट बांधले गेले आहेत जिथे वारकरी लोक राहू शकतील. हे सगळ्या गाड्या आहेत ते त्याच्यात जेवण केलं जातं वारकऱ्यांचं. सो बघा, आता दुपारची वेळ आहे. सो दुपारच्या वेळी हे असे पूर्णपणे आराम केला जातो थोडा वेळ, आणि त्यानंतर पुन्हा चालण्यास सुरुवात होते. तर पूर्ण त्यांच्या गाड्या आहेत जिथे त्यांचं खाण्याचं वगैरे सामान भरलं जातं. बघा, आता वेळापूरला ज्ञानेश्वरांची पालखी येणार आहे. इथे जो तुम्हाला बलून दिसतो त्या जागी आपल्याला जायचं आहे. सो तिथे आपली पालखी येईल आणि तिथे मग सगळ्यांना दर्शन घेता येईल. सो बघा, त्यांनी एक मार्क ठेवला हा बलून, त्या जागी आपल्याला जायचं आहे. सो आता वाजले दुपारचे 2 आणि पालखी येणार आहे 6 नंतर. सो इथे गणपती मंदिर आहे, तिथेच आम्ही 2 ते 3 तास बसून होतो. आणि बघा, इथे काही जे वारकरी होते, महिला होत्या, त्या चालून चालून जे थकले ते काही आराम करत होते, काही खेळ करणारीही मुलं आहेत ती खेळ करत होते, आणि दिंड्या एका मागोमाग एक येत होत्या. दिंडीतील हा वारकऱ्यांचा उत्साह बघून मनाला इतका आनंद होत होता. हे अगदी पहिल्यांदाच मी हा सगळा अनुभव घेत होते. मध्येच काहीही खेळ करणारी मुलं तीही येत होती, शिवाय काही लोक खूप चालल्यामुळे आराम करत होती, तर काही दिंडीमागे असे धावतही होते. हा त्यांचा उत्साह होता. दुपारचे 2 वाजले असल्यामुळे काही काही लोकांचा खाण्याचा वेळ झाला होता. सो ते तिथे त्यांची दिंडी थांबवून हे जेवण करत होते. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ह्या जागी येणार होती वेळापूरमध्ये. हे बघा, हा प्रत्येक हा चौक पूर्णपणे हा सजवलेला आहे आणि इथे पालखी बसणार होती, त्यामुळे इथे पूर्णपणे पणे आपले हे फुलांची सजावट चालू आहे. सो तिकडचे जे आपले भाविक आहेत, हे भक्त आहेत, हे सेवेकरी आहेत, हे पूर्ण ही जागा सजवत होते. दिंड्या एकामागून एक येतच होत्या. सतत हे दिंडी येणं चालूच होतं. हे रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जसं त्यांना जमेल, जसं त्यांची जागा ठरवलेली असेल त्या जागेपर्यंत ते कंटिन्यू प्रत्येकाची दिंडी चालतच राहते आणि त्यांचा मग मुक्काम आला की ते तिथे थांबतात. हा अनुभव इतका अविस्मरणीय आहे. हा अनुभव आपण आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा आहे. सो नक्कीच तुम्हाला यावंसं वाटलं तर दिंडीत एक दिवस का होईना हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. सो 7:30 वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आली, त्यानंतर आरती झाली आणि 8:30 आम्हाला दर्शन झालं. आजूबाजूच्या गावातले पुष्कळ लोक दर्शन घेण्यासाठी येतात. खूप छान वाटलं. राम कृष्ण हरी.